लातूर जिल्ह्याभरामध्ये महत्त्वाची मानली जाणारी विधानसभा तो म्हणजे निलंगा विधानसभा. निलंगा विधानसभेचे सध्याचे विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत आणि 2024 निवडणुकीमध्ये निलंगेकरांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न निलंगा येथील बसस्थानकांच्या माध्यमातून करू. या बसस्थानकामध्ये तालुक्याभरातून नागरिक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. आपल्यासोबत येथील नागरिक आहेत. दादा, काय नाव आपलं? माझं गणपत पवार. काय असणार, कोण असणार लाडका आमदार? इथं लांका आमदार संभाजी पाटील निलंगेकर. एवढा कुटीचा निधी म्या जसा लहानपणापासून बघतो, एवढा कोटीचा निधी निलंग्यात बस स्टँड कवाच आला नाही. मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, एवढा निधी कवाच आला नाही. हे 2.5 वर्षात आलाय. कोणकोणते विकास कामे झाले? बक्कळ विकासाची कामं झाल्यात. विकासाला काही कमी असं नाही. एवढी मोठी कोटी निधी आलेला आहे. बस स्टँड कवाच असला निधी नाही. बघा, छोटंसं पहिलंचं बस स्टँड आहे. मुख्यमंत्री होते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर. 1 रुपयाचा एवढा मोठा निधी आणून कामगार खातं लाडका आमदार संभाजी पाटील निलंगेकर. नक्कीच अनेकांचे प्रयत्न जाणून घेऊ. मामा कुठले आपण? वाढवणार. काय म्हणतो, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार राहणार म्हणजे संभाजीराव निलंगेकर पाटील. काय विकास कामे केले? विकास कामे भरपूर करायला आहेत, पण प्रत्येक विकास कामाचे आपल्याकडे भरपूर झालेले आहेत. निलंग्याला बस स्टँड नव्हतं, सुविधा नव्हती, सगळ्या सुविधा झाल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत का? शेतकऱ्यांचे आता एकदम सर्व काही मिटणार नाहीत, पण अजूनमधून चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत. मिटतील शेतकऱ्यांचे प्रश्न. आता हे तातडीचा पीक विमा मंजूर झालेला आहे, हे 4-8 दिवसात मिळेल. अनेकांची समस्या काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मामा काय नाव आपलं? माधव पिटले. कुठले आपण? लांबोटा. आता विधानसभेची निवडणूक होणार आहे, कोण असणार लाडका आमदार हे आपल्याला काही नेमकं माहिती नाही. आता विधानसभेची निवडणूक झाली, गेल्या 5 वर्ष संभाजी पाटील इथं आमदार म्हणून होते. कामं कसं वाटले त्यांचे? आम्ही लहान थोर वयाची, आम्हाला काहीच माहिती नाही ती. अनेकांचे मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय म्हणते सर, कसं धंदा पाणी बरं? हां, पावसामुळे काय धंद्यावर काय फरक नाही? थोडं आता फरक राहणारच की. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, कोण असणार लाडका आमदार? आता ती बघू, त्या 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 वेळेस सिच्युएशन बघून. आता अनेकांची नावं समोर येत आहेत, तुमच्या मनातलं कोण असणार लाडका? हे असं सांगता येणार नाही सर. विकास कामे काय झाले निलंग्यामध्ये? हे विकास भरपूर चांगला झाला आहे, म्हणजे रोड वगैरे उलाले आहेत, नाल्या वगैरे उलाले आहेत, चांगलं उलाले. मोठे काही औद्योगिक क्षेत्र काय? औद्योगिक मध्ये काही झालं नाही सर. काय आमदाराकडून काय अपेक्षा असते एक मतदार मधून? मी असं तो जर औद्योगिक वगैरे वाढले तर काय MIDC मध्ये वगैरे चांगलं राहत आहे. लाडका आमदार काय कोण होईल असं काय विचार केला? ते आता सर ते आता अवघड. नक्कीच अनेकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की लाडका निलंगेकरांचा आमदार कोण असणार. काय नाव सर आपलं? शफिक शेख नाव आहे माझं. अच्छा, कोण असणार लाडका आमदार? कसं आहे, जनतेचं कोल होय कुणाकडे जरी ही काय सांगता येणार नाही. सध्याची प्रवासी बघितलं ना, ती कुणाला पौष्टिक नाहीच. आज राजकारण म्हणजे असं झालेलं आहे, सर्व समाजाचं वेळ समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. की आज कोण सांगणार नाही की कोण आमदार होऊ शकतं हे ठामपणे कोण पण सांगू शकत नाही. आज समजा समाजराव पाटील असतील, अशोकभाई असतील, इतर कोण थांबत असतील, ते त्यांचं काय असं ग्रहित धरलं जाऊ शकत नाही. तिनेच आमदार होऊ शकतात हे काही ग्रहित जाऊ शकत. कारण का जनतेचा कोल हा फार वेगळा झालेला आहे. जनता जे कोल देईल तिला मान्य करावं लागेल. विकास कामे तर विकास साहेब म्हणाला तर काय नाही ना, विकास तर काही 0 झालेला आहे. विकास तर काही नाही, निलंग्यात काही उद्योग नाही, कारभार नाही, काही जे गोरगरीब लोक आहेत त्यांना काही हाताला रोजगार नाही, काही पण नाही. जर आपल्या निलंगा तालुक्यात जर MIDC मोठी झाली असेल, उद्योग जर झाले असेल मोठे मोठे, तर हर ग्रामीण भागामध्ये 100 हर गावामध्ये 100 पोरं बिनकामी आहेत, तर त्यांना हाताला रोजगार पण लागला असता. रोजगार हा निलंग्यातचा विशेष नाही. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो रोजगार आहे. रोजगार आहे. रोजगार असल्याशिवाय तर हा घर पण चालणार नाही, काही पण व्यवहार सुद्धा मार्केट सुद्धा चालणार नाही. मार्केटमध्ये पैसा खेळणार, तर मार्केट पैसा नाही का, तर मग निलंग्याचा विकासच खुटणारच ना. विकास कुठं होणारच नाही ना. मग आता लाडका आमदार काही विचार केलात का नाही? लाडका आमदार ही जनतेचे कोलचे पुढे कोण काही काही सांगू शकणार नाही. नक्कीच. आणि काय सांगाल सर, काय म्हणते, निलंगा विधानसभाची निवडणुका होणार आहे, कोण असणार लाडका आमदार? मी ह्या मेहमान हूँ, मैं कर्नाटक का वसो कल्याण गाँव यहाँ गाड़ी के काम से आया था बुलेट साहब के पास. इसका कुछ मालूम नहीं मेरे. नक्कीच निलंगा शहरामध्ये अनेकांचे मत
जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. गाडी असेल, अनेक प्रकारचे लोक अनेक तालुक्यातून शहरातून या शहराकडे येत असतात आणि अनेकांचे प्रतिक्रिया आणि त्याचे झिरो ग्राउंड रिपोर्ट हे घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नेमकं निलंगेकरांच्या मनातला आमदार कोण कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार तर संभाजीराव पाटील निलंगेकरच आहेत, परंतु आमची एक संभाजी पाटील निलंगेकरला एक विनंती आहे की हैदरिया नगर आणि म्हाडाच्या मागं चानसाबी जी आहे तिथली रोड नाली केले तर त्यांच्यासारखा आमदार निलंग्याला लाभणार नाही अशी आमची एक प्रतिक्रिया आहे. आमची विनंती आहे आमदार साहेबाला की हैदरिया नगर आणि शिवाजीनगरमध्ये जी वॉकबोर्डची जागा आहे तिथलं काम रुकविल्यात, ती काम केल्यावर का नाही आयुष्यभर आम्ही त्यांना मतदान करू आणि त्यांनाच निवडून आणू. मी शकील भागवान बोलतो. आणखीन निलंगा शहरामध्ये कोणकोणते विकास कामे झाले? विकास काम तर काय अजून एकच विकास काम तर समजे असे छोटे मोठे झालेले आहेत, परंतु आमदार साहेबाला आमची विनंती आहे की इथले बेरोजगाराला रोजगार लागावा असली एक दोन कंपन्या निलंग्या शहरामध्ये आणावं असली आमची इच्छा आहे. ती आणतील. आता जसं झालं अमूलग्याचा कारखाना बंद पडलेला होतं चालू केलेला आहे, तरी अजून एक दोन चार कंपन्या या माडेशमध्ये आणले तर निलंग्याचा उद्धार होऊन जातोय हे आमची नम्र विनंती आहे आमदार साहेबाला. नक्कीच निलंगा शहरासह तालुक्यात अनेकांचं प्रश्न तो म्हणजे रोजगाराचा आहे आणि रोजगाराचं साधन निलंगामध्ये नसल्यानं अनेक बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगारासाठी गाव सोडून बाहेर जावं लागतंय. पण याकडे संभाजी पाटील लक्ष देतील अशी पण मागणी अनेकांच्या माध्यमातून होत आहे. निलंग्यामध्ये नेमकं निलंगेकरांच्या मनातलं लाडकं आमदार कोण हे जाणून घेण्याचा अनेकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. पण मेडिकल एक शॉप आहे सर, काय चाललंय सर? नमस्कार. काय चाललंय? मस्त. काय निवडणूक काय आता निवडणुका लागणार आहेत काय म्हणतात? बरं चालू आहे. विधानसभेची प्रत्येकानी तयारी सुरू केलेली आहे. त्याच्या परीने करणार जनता आता त्याच्या परीने त्यांची तयारी करणार जनता. कोण असणार लाडका आमदार निलंग्याचा? लाडका म्हणण्यापेक्षा आता जनतेच्या मनात काय ते आपल्याला मला माझ्या एकट्याच्या विधानावर होणार नाही. म्हणजे आम्ही काय झिरो ग्राउंड रिपोर्ट चालू आणि प्रत्येकाच्या मनातला आमदार कोण असणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न. आता सध्या तर चर्चेमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर तर आहेत, सध्याच्या चौकातल्या वातावरणानुसार तसं दिसतंय. निलंग्यामध्ये काय काय बदल झालेला आहे असं वाटतं? बऱ्यापैकी चांगला थोडासा विकास झालेला आहे. रस्ते झालेत चांगले, दळणवळणीची सुविधा चांगली झाली, त्याच माध्यमातून रोडचं चांगलं झालं आहे. रोड आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यालाही सोयीस्कर चाललंय. दळणवळण झालं, लातूरला झालं, अशा गोष्टी काय व्हायला पाहिजे निलंग्यामध्ये? अजून थोडं तरी काही विशेष असं की बाबा MIDC मध्ये चांगल्या कंपन्या रोजगाराचं उपलब्धाचं साधन राहावं हीच तरुणाची इच्छा कारण आहे. आपल्या निलंगा तोडून सोडून बाहेर गेल्यापेक्षा आपल्या आपल्या निलंग्यामध्ये आपला आपला रोजगार कसा उपलब्ध होईल आणि आपल्या घरी आपण आपला आपण सगळ्या परिवारासोबत कसं राहता येईल ही सध्या तरुणाईचे विचार आहेत. नक्कीच प्रत्येकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांची काय समस्या आहे, काय त्यांचे समस्या असतील किंवा त्यांचे प्रश्न हे प्रत्येक थेट आपण विदाऊट कटिंगच्या माध्यमातून प्रत्येकांच्या प्रत्येकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम न्यू स्टेट महाराष्ट्राच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट आपण करत आहेत. काय सांगाल दादा, कुठली आपण बोलण्याचा प्रयत्न करतायत? मामा कुठली आहे? करोसा. करोसा? येस सर. विधानसभाची निवडणुका लागणार आहेत माहित आहे? होय माहिती. कोण असणार लाडका आमदार? अभिमान्यू पवार असणार. अच्छा, औसा विधानसभेमध्ये आहेत का तुम्ही? हो औसा विधानसभा. विकास कामे झाले चांगले? चांगले झाले सर. हां, प्रत्येकाच्या मनात कोण आमदार असणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतच राहू. आणि निलंगा शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आहे. निलंग्यामध्ये एक निलंग्यानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्रीही निलंग्याच्या माध्यमातून झालेले आहेत. काय नाव सर आपलं? उत्तम गोलप. कुठले? शिंदे जवळ. काय म्हणते, विधानसभेची निवडणूक लागणार आहे? असंच चालत राहत आहे. कोण असणार लाडका आमदार? आता ते तुमच्या मनावर, आपल्या मनावर काय? नाही आता तुम्ही एक मतदार म्हणून तुम्हाला कसं अपेक्षित होतं? नाही कोण असणार आमदार? कोण बी केलं तर काम करावं. कोणते काम? शेतीतली मसळे का म्हणा, रस्ते म्हणा. आम्हाला शेताला जायला रस्ता बरोबर नाही, ते रस्ता आमचा करून दिल्यावर चांगलंच आहे की काय म्हणताय मावशी? कोण असणार लाडका आमदार?
महिलांना बोलण्यामध्ये हे होत असते, पण प्रत्येकांचे मनात कोण असणार आणि प्रत्येकांची काय समस्या आहे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रयत्न करूया आणि अनेकांच्या माध्यमातून निलंगाकरांच्या मनातला आमदार कोण असणार हे जाणून घेऊया. काय नाव दादा आपलं? धुमाळ. कुठले? तांबरवाडी. निलंगा विधानसभा येते का? नाही. हा, कोण असणार लाडका आमदार? आमदार कोण असणार लाडका? कोण आता काय सांगा, आमचा आमचा आमदार तिकडे आहे. नक्कीच प्रत्येकांचे मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. काय नाव दादा आपलं? सियश आहेत. कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार निलंगा तालुक्यातून. हा, संभाजी भैया. काय म्हणते त्यांची कामं? कामं चांगली आहेत, समजायला व्यवस्थित एक सांभाळून नाहीत. हिंदू मुस्लिम समजा एका जागी ही करून असल्यामुळे एकही पर्याय आमच्या पश्चिम निलंगेकर संभाजी भैया. संभाजी भैया. विकास कामे कोणकोणते चांगले वाटले त्यांचे? विकास कामे म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे शासकीय बिल्डिंग वगैरे चांगले आणलेले आहेत. मग आपले सर्व समाजासाठी ही बांधून दिले आहेत आपले काम, शादीखाना जे बी का वाचनालय वगैरे जे बी चांगले ही आहेत ते समजा बांधून दिलेले आहेत. काय नाव दादा आपलं? लक्ष्मीकांत माटवाडी. काय म्हणते विधानसभेची निवडणूक करण्यासाठी कोण असणार लाडका आमदार? संभाजी भैया. कामं चांगली झाली? चांगली झाली. कॅबिनेट मंत्री होते संभाजीराव पाटील, तेव्हा काही विकास कामे झाली? सगळ्यात जास्त निधी निलंग्याला आणले होता जिल्ह्यामध्ये. निलंग्यामध्ये चांगली कामं झाली? चांगली कामं. रस्ते वगैरे सगळे चांगले झाले? संभाजी पाटीलच का? तुल्यबळ उमेदवार बी नाही की विरोधात विकास काम विकारत्यात. दादाच्या पाठीमागे आता समज बाहेरचा आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू म्हणून आहेत संभाजी पाटील निलंगेकर आणि यांच्या संभाजी शिवाजीराव पाटील यांचे खूप महत्त्वाचे कामं निलंग्यामध्ये झालेले आहेत, अनेकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू. काय नाव दादा आपलं? संदीप भरत कांबळे. कुठले? राठोडा. काय म्हणते विधानसभेची निवडणूक लागणार कोण असणार लाडका आमदार? आबादा साळुंके. निलंगामध्ये कोणकोणते विकास कामे झाली असं काय वाटते का? होतील, आता करणार तर आहेत ते, आता आल्यात काम करण्यासाठी. युवक म्हणून काय मागणी असणार तुमची? युवक म्हणून अनेक मागणी आहेत, सांगता येणार नाही काही एक मागणी आहेत. रोजगारांचा प्रश्न कसा आहे तुमच्या निलंग्यामध्ये? रोजगार उपलब्ध होते का? होत नाही, रोजगार उपलब्ध होत नाही. अनेक समस्या आहेत विद्यार्थ्यांचे असतील तरुणांचे असतील. काय नाव दादा? शुभम कांबळे. काय म्हणते विधानसभेची निवडणूक येणार आहे कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार म्हणलं तर अशोकराव पाटील शिवकर यांनी. अच्छा, विकास कामे झाले निलंग्याचे? निलंग्याचे नाही, काही नाही झाले. अशोकराव पाटील का? अशोकराव पाटील त्यांना जाणीव आहे गरिबाची, त्या गरिबासाठी धावून जात्या, धबक्यासाठी तर 24 तास उभे असते. युवकासाठी काय आमदारांनी केलेत का काम? युवकासाठी तर काही केले नाहीत. असतं काय करावं? भरपूर काम आहेत, जसं आता बघा रोडवर खड्डे किती आहेत, धापक्यासाठी तर काही काम नाही योगदान असा विषय. नक्कीच अनेकांच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न आणि अनेकांची समस्या हे जाणून घेण्याचा काम न्यू स्टेट महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण करत आहेत. हे भाजीपाल्याची दुकान आहे. काय म्हणते भाजीपाले काय स्वस्त आहेत का महाग आहेत? सध्या महाग आहेत. निलंगा आता विधानसभा निवडणूक होत आहे, कोण असणार लाडका आमदार? संभाजी पाटील. संभाजी पाटील. विकास कामे झाले? हा झाले. कोणतं काम आवडले त्यांचे? कोणते काम आवडले? आता नवीन बस स्टँड झालंय, रोड झाले, सगळं चांगलं. नक्कीच अनेकांच्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा आपण ग्राउंड झिरो रिपोर्ट बघूया. ताई कुठले आपण? ताई निलंग्याचे. काय म्हणतात विधानसभाची निवडणूक येणार आहे? आम्हाला ती माहित नाही. लाडका आमदार कोण असणार? लाडकी बहीण योजना शासनाने चालू केली, त्याचा लाभ घेत आहेत का तुम्ही? नाही. का? भरायलाच नव्हतं फॉर्म. कोण असणार लाडका आमदार? अनेकांच्या माध्यमातून ग्राउंड झिरो रिपोर्ट घेण्याचा आपण प्रयत्न करत राहू. निलंगा
ऐतिहासिक शहर सोबतच निलंग्यामध्ये दोन एक मुख्यमंत्री निलंग्याने दिलेला आहे आणि निलंग्याचा विकास झालाय किंवा न झालाय आणि निलंगेकरांच्या मनात नेमकं कोण आहे हे जाणून घेण्याचं प्रत्येकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. काय सांगाल दादा, कोण असणार लाडका आमदार? जरांगे पाटलांनी जो आमदार म्हणून जो उमेदवार देतील जरांगे पाटील, त्याच्या पाठीमाग निलंगा तालुक्यातील मराठ्यांबरोबर सर्व समाज देखील पूर्ण ताकदीने उभा राहतील. जरांगे पाटलांनी काळा दगड जरी उभा केला तरी या महाराष्ट्रातच नव्हे या भारतात एक इतिहास होईल की निलंगा विधानसभा मतदारसंघातून काळा दगड देखील आमदार होईल. आता सध्याचे स्थानिक आमदार आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर, त्यांचे विकास कामावर कसे झाले? आतापर्यंत जे कुणी निलंगा तालुक्याला लोकप्रतिनिधी म्हणून भेटले त्या सर्वांकडून फक्त आणि फक्त स्वतःचाच विकास साधण्याचं काम केलेलं आहे, परंतु निलंगा तालुक्याच्या नशिबी मात्र कायम उपासमारच आलेली आहे. निलंगा तालुक्याचा आतापर्यंत म्हणावा तसा विकास कधीही झालेला नाही. कोण असणार लाडका आमदार? जरांगे पाटील जे म्हणतील तोच लाडका आमदार असणार. म्हणजे मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न तो वेळसणावर विधानसभेमध्ये 100% असणार. जरांगे पाटील जे म्हणतील तेच होणार. कोण असणार लाडका आमदार? जरांगे पाटील जे निर्णय देतील तेच आमदार. नक्कीच प्रत्येकांच्या माध्यमातून झिरो ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करूया. एक हे शो जे आहे आपलं विदाउट कटिंग शो आहे. काय असणार, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार आपला इथला शिवाजीरावचा मुलगा दिलीपराव. अशोकराव. अच्छा, विकास कामे झाले निलंग्यामध्ये? निलंग्यामध्ये काहीच झाले नाही विकास. काय व्हायला पाहिजे होतो? काय रस्ते नाहीत, रोड नाही बरोबर, काय नाही, काहीच नाही. कोण असणार लाडका आमदार? धरण पाटील. दगड जर दिले तर दगडाला देणार आहे. नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वेळेस होत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज यांची काही भूमिका घेतलेली आहेत अनेक मराठा बंधू. सर काय, कोण असणार लाडका आमदार? जरांगे पाटील जर गाढव बीच जर दिले त्या गाढवाला निवडून आणणार, पण या चालू आमदारला निवडून आणणार नाही आम्ही. विकास कामाला बघणार का आरक्षण? त्यांचा विकास स्वतःचा करून घेतले. 13 एकरची 1300 एकर जमीन झाली त्यांची, हे तिन्ही विकास केले त्यांचा स्वतःचा. म्हणून आम्ही जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही वागणार आहोत. नक्कीच प्रत्येकांच्या मनात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय नाव दादा आपलं? रोहिन. कुठले? निलंगा. कोण असणार लाडका आमदार? मराठा समाजाचं आरक्षण ज्याने देईल ते इथला आमदार असेल. नक्कीच जो मराठा समाजाला आरक्षण देईल तोच आमदार होईल. काय नाव सर आपलं? विजय कुलकर्णी. डॉक्टर विजय कुलकर्णी. अच्छा, विधानसभेची निवडणुका होत आहेत, कोण असणार लाडका आमदार निलंग्याचं? विषय आहे प्रत्येकाची संकल्पना, प्रत्येकाची बघण्याचा दृष्टिकोन. जे विकास करेल आणि विकास कामाला महत्व देईल, पण सध्याची स्थिती आहे अशी आहे, एक आदमी बोलता है, एक आदमी रोटी खाता है, तीसरा आदमी है जो रोटी खाता भी नहीं और बेलता भी नहीं, रोटी के साथ खेलता है. मैं पूछता हूँ तीसरा आदमी कौन है मेरे देश की संसद में? ये स्थिति राजकारणाची. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणाला आपलं म्हणावं हे कळायला मार्ग नाही. सकाळी वेगळा असतो, दुपारी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा असतो. रंग बेरंग फक्त प्रत्येकजण स्वार्थासाठी जगत असणारा ही स्थिती झाली आहे. मग कुणाला नेता म्हणायचं आणि कुणाला हे म्हणायचं? समाजाबद्दल कुणालाही असं आत्मीयता नाही जो खरंच समाजासाठी काही करू शकतो. फक्त मंचावर बोलणे किंवा हे करणे हे राजकारण होऊ शकत नाही. निलंग्याच्या विकासाबाबतीत काय सांगाल? निलंग्याचा विकास हा विकास खरा तर मानवीय प्रवृत्तीतून व्हायला पाहिजे. हे बाह्य स्वरूपातून जो विकासाचं चित्र आहे हे बेगडी आहे, बेगडी फुलासारखं आहे. ह्याचा सुगंध येत नाही, हे टिकत नाही, फक्त दिसायला सुंदर अशी स्थिती आहे. अनेक असे प्रश्न आहेत जे ज्वलंत आहेत, शिक्षण क्षेत्रातले आहेत, सामाजिक क्षेत्रातले आहेत, आर्थिक क्षेत्र, अशा प्रत्येक समस्यामध्ये होरपळून गेलेला समाज आहे. त्याला खरं अस्तित्व पाहिजे. तो काळ होता जे स्वातंत्र्य असे चढले, त्यांनी स्वप्न दाखवले, त्यांनी जीवाचं रान केलं. महत्त्वाचा प्रश्न शिक्षणाचा आहे. शिक्षणाच्या स्थितीमध्ये आज किती तर तरुण पडून म्हणजे शिकून बेकार आहेत. 3 बुलावे 13 आवे, निजी रोई उपदास होणावे, आखे फुटी भराना पेट किऊन सके सज्जन नाही ग्रॅज्युएट. भारतीय कह कर गए. तुम्ही काय विचार केलात आमदार निवडायचं? जो खरा वास्तविक, फक्त बोलण्यात भारी नाही, त्याचं खरं तळा म्हणजे काम पाहिजे, जमिनीवर काम पाहिजे, तर तो व्यक्ती समाजासाठी काहीतरी खरं मनातून लोकांना कळतं समजतं. जे विकास कामे करल तोच आमदार निलंग्याचा होईल अशी प्रतिक्रिया अनेकाच्या माध्यमातून. काय नाव काका आपलं? माझं नाव चांद पठाण आहे. कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार असणार आहे अजित पवार.
अजित पवार. अजित पवार मुख्यमंत्री म्हणून निवड आहेत ना सध्या. निलंग्याचे आमदार कोण? निलंग्याचे आमदार राहणार अभिमन्यू पवार. अभिमन्यू पवार औसा विधानसभेचे. निलंग्यामध्ये औसा विधानसभेमधूनच बोलतोय. अच्छा अच्छा. मी औसा विधानसभेमध्येच आहे. आमच्याकडे कामं भरपूर झालेली आहेत, तरी अभिमन्यू पवारजी साहेबांनी भरपूर काम केलेली आहेत औसा तालुक्यामध्ये, तरी त्यांनीच आमदार राहणार नक्कीच. अनेकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न. मामा कुठले? निलंगा तालुका. काय म्हणते, निवडणुका लागणार आहेत विधानसभेचे, कोण असणार लाडका आमदार? मला काही ठावर असणे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत का शासनानं? नाही तर अजून. काय प्रश्न असतील शेतकऱ्यांचे? काय असाय तर हीच म्हणली आहे, काय म्हणाय? कोणते प्रश्न राहतील? सोयाबीनला भाव? सोयाबीनला भाव जिथं म्हणली आहेत आता का होते बघा. भाव दिले का सोयाबीनला? अजून तर नाही. नक्कीच शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे शेती पिकांना भाव मिळावे. सर काय नाव आपलं? माझं नाव चक्रधर शेळके. कुठले? मी राठोडा गावचा उपसरपंच आहे. आता निलंग्या विधानसभेची काही दिवसानंतर निवडणूक लागणार आहेत, कोण असणार लाडका आमदार? डॉक्टर अरविंद भातांबरे. अच्छा, विकास कामे झालेत निलंग्यामध्ये? काय विकास दिसतोय का इथं उभा टाकल्यावर या चौकात कोपऱ्यात? वाटते का हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे? निलंग्याचं सगळ्यात मोठं केंद्रबिंदू असलेलं सर्वात महत्वाचं ठिकाण आहे. ह्या चौकाकडे तुम्ही कॅमेरा फिरवला तर वाटतंय का की बो आपण इथं एक आमदार होता 5-25 वर्षापासून, असं वाटतंय का? अजिबात नाही. इथं ड्रेनेज लाईन नाही, इथं फुटपाथ दिसतोय का? ही फूड मॉल बघा, कुठं गाडी उभा टाकल्या, ही पार्किंग पहा, म्हणजे कुठं बघितल्यानंतर वाटतंय की इथं एका लोकप्रतिनिधी आहे? अजिबात नाही. कसलाच विकास नावाचा तर पार्ट नाही, पण इथं माणसातला माणूस सुद्धा राहिला नाही, एवढी वाईट आहे. अरविंद भातांबरे डॉक्टरच आहेत? हो डॉक्टर. आता तो इच्छुक आहे काँग्रेसकडनं, चांगल्या लोकसेवा खूप मोठी आहे, समाजसेवेचं भान आहे त्या माणसाला, चांगल्या पद्धतीनं काम करतोय तो. जर पक्षाने संधी दिली तर 100% तो निवडून येण्यासारखा आहे. नक्कीच. अरविंद भातांबरे लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखले जात आहेत, आता राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांना त्यांचाही काम चांगलं असल्याची प्रतिक्रिया माध्यमातून भेटत आहे. अनेकांचे प्रश्न निलंगामध्ये नेमकं कोण असणार आहे आमदार हे जाणून घेण्याचा प्रत्येकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो. ताई कुठले? आपण कुठले? शिंदे जवळगा. आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलाय का? भेटला. किती भेटले पैसे? 3000. म्हणजे ही योजना चालू झाली, काय फायदा झाला का नाही तुझा? झाला फायदा बहिणीवासाठी, भावाचं राखी पौर्णिमेच. बहिणीला भेटच दिली ना एक रक्षाबंधनाची भेट. मग अशी योजना आणखीन चालू व्हावं असं काय अपेक्षा आहे? चालू असं बहिणीवाला वाटतंय. आता हे निवडणूक, हे योजना चालू करण्यासाठी आता तुमच्या तालुक्यातून एक आमदार निवडून द्यावा लागतंय, तर ते लाडका आमदार कोण निवडून देणार? कोण असणार लाडका आमदार? एकनाथ शिंदे. नाही मुख्य, आता इथं निलंगा विधानसभामध्ये सध्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत, काँग्रेसमधून उमेदवार असतील किंवा राष्ट्रवादीकडून असेल, असंख्य उमेदवार इथं निवडणूक राहणार, तर तुमच्या मनातलं कोण लाडका आमदार? संभाजीराव पाटील निलंगेकर. संभाजीराव पाटील. संभाजीराव पाटील. त्यांचे कामं चांगले झालेत का? चांगले झाले. अजून काय करावं लागतं महिलांसाठी असं वाटतं? हीच योजना चालू ठेवावं असं आमचं म्हणणं. नक्कीच निलंग्यामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये जाणून निलंगेकरांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून आपण करूया. काय नाव साहेब आपलं? सय्यद. मी कुठले तुम्ही? औरादचे. औराद. कोण असणार लाडका आमदार? लाडका. विधानसभेची निवडणूक होणार आहे, तर कोण असणार यावेळेस विधानसभेचा आमदार म्हणून? तेवढं माहित नाही साहेब. काय म्हणतात, शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत? प्रश्न काय मिटले नाही. कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार काय सांगता येत नाही अजून. का बर दादा, एक युवक म्हणून काय वाटतंय, सरकारनं काय करावं वाटतंय आणि सरकारने कोणकोणत्या प्रश्नाबाबतीत युवकांच्या लक्ष द्यावं लागतंय आणि कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार काय सध्या कॉम्पिटिशनमध्ये खूपच झालेलं, एका पदासाठी 4 उमेदवार झाले आहेत. त्यापैकी जे विकासाच्या वाट्यावर जे विकास करेल किंवा जे सर्व गोरगरिबांच्या सामान्यांच्या लक्षात आहे म्हणजे अडचणी सोडवल, मग त्यापैकी त्यामध्ये विकास असं वाटेल की विकास घडला आहे थोडाफार बघा, मग त्यामध्ये एका पदासाठी 4 उमेदवारामध्ये जी सीट भेटल
मग आता असं झालं की एक सीट भेटण्यासाठी मग मला ते सीट पाहिजे म्हणून मी काही करू शकतो अशा वाटेवर सुद्धा काही आमदार झालेले आहेत. त्या विकासाच्या वाटेवर जर गोरगरिबाच्या काही अडचणी दूर होत असतील, मग आता सामान्य लोकांच्या अडचणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये, मग तसंच लाडका युवक योजना बी काही जण म्हणत आहेत काही जण येतील, पण अशा पद्धतीने लाडका युवक योजना येऊन मग आपल्या भारत देशाची कठीण परिस्थिती होईल येणाऱ्या काळामध्ये. कारण लाडका युवक जर घरी बसून पैसे घेत असेल तर भारताचा विकास थोडा पण होणार नाही. त्यासाठी लाडका भाऊ योजना करण्यापेक्षा तर जे नवनवीन युवक आहेत त्या युवकांना संधी नोकरीच्या संधी प्राप्त करून द्यावा, किंवा गोरगरिबाच्या अडचणी किंवा गोरगरिबापर्यंत जे सवलती पोहोचत नाहीत, केंद्रातून सवलत येत आहे पण गोरगरिबापर्यंत जात नाही, 10 रुपयामधले 2 रुपये पण गरिबापर्यंत येत नाहीत, ती सवलत जर इथपर्यंत येत असेल तर सर्वसामान्यापैकी कोणीतरी चांगलाच आमदार घडून येणार. आता निलंगा विधानसभामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते, आता सध्या आमदार आहेत, त्यांच्या विकास कामं कसं झाले आतापर्यंत? विकासाची कामं सध्या कसं कॉम्पिटिशन खूप झालं आहे. सध्या चालू कॉम्पिटिशनमध्ये संभाजीराव भाई आपण कॉम्पिटिशनमध्ये आहेत, आणि अरविंद भातांबरे पण कॉम्पिटिशनमध्ये, कारण ते पण दोन्ही पण का कसं ते डॉक्टर म्हणून पण समाजाच्या विकासामध्ये खूप मदत करत आहेत, गोरगरिबांची मदत करत आहेत, सर्वसामान्यांच्या गोष्टी लक्षात घेत आहेत. तसं म्हणजे संभाजी भाईचं कसं स्टार्टिंगपासून कॅबिनेट मंत्री झाले, आमदार झाले, आमदार आत्ता पण आमदार आहेत, त्यांची पण महाग पदयात्रा झाली, हे झाली, त्यांच्या पण विकासाच्या वाटेवर गेलं तर खूप झालेले आहेत विकास. मनातलं कोण असणार लाडका? लाडका तेच झालाय, लाडका म्हणजे कसं जे जुनं होतं ते सोनं झाले. परत आता काय झाले, पहिले संभाजी भाई होतेच, आता पण आहेत अजून सध्या. नक्कीच काय मामा कुठले? मला बोलते याडी कुठली? आपण बेळगावची. अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहेत, कोण असणार लाडका आमदार? मला काय समज नाही सर. आता आमदार की जी निवडणूक येत आहेत, मतदान करायचं आहे, तर कुणाला करायचं काय विचार केला का? विचार काय केले नाही सर. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत का? काय मला समजणार ते विचार. नक्कीच. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते विकास कामे हवे होतं, कोण कोणते योजना निलंग्यामध्ये आले ते बघण्याचं आपण काम करू. मावशी कुठले? बसपूर. अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार आमदारच असतो ना लाडका. हो, मग आता निवडणुका लागणार आहेत, कुणाला मतदान करायचं ठरवलंय? लाडक्या भावाला. कोण असणार लाडका भाऊ? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलात का? हा, लाभ घेतलो की. चांगली योजना आहे का? चांगली योजना. आता त्यांनी योजना आहे म्हणून सांगितलेली आहेत की तुम्हाला मी जोपर्यंत हाव तोपर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणीवाला विचारणार नाही, अजून भातच्यावाला भातचीवाला सुद्धा विचारणार नाही म्हणल्यात, मग ह्याच्या पुढे काय होईल ते बघावं. आता लाडकी बहीण योजना चांगली का विकास काम व्हावं अशी अपेक्षा आहे? दोन्ही भी हो, दोन्ही भी हो. आता इथं स्थानिक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत, त्यांची कामं कसं वाटली? त्यांची कामं करायला त्यांचे कामं चांगलेच वाटतात. जे पैसा देईल ते चांगलंच वाटतंय, आणि जो पैसा नाही देणार नाही आम्ही चाललो तिकडं मोदीकडं. हा, अशी म्हणतात पुन्हा काँग्रेसला. ते काय खेळ आहे बघा, हे ही कुस्ती आहे, कुस्तीमध्ये का नाही दंड कुणी बी थापडतंय, पैसा दिलं का पैलवान दंड मोठ्यानं थापडतो. विकासाकडे बघतील का लोक पैशाकडे बघतील? काय लोक पैशाकडे बघतात, काय लोक विकासाकडे बघतात. नक्कीच, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. कुठले? आपण आपला येतली बोला. कुठले तुम्ही? बसपूर. बसपूर इकडं कसं काय दिला हे द्यायला बांध. हा का, काय म्हणते शेतीची पिके चांगली? शेती पिके बरे. सोयाबीनला भाव आहे का? काय भावच नाही. सरकारनं काय करावं वाटतं आता? काय करावं वाटतं, भाव द्यावं वाटते, काय वाटते, काय राहते त्याच्याकडे? मग सरकारनं हमी भाव जाहीर केले ना, ते आहे का बरोबर? जाहीर केले बरोबरच राहते. आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? हे आपलं तिकडे लाडका राहू ना काय आपले. नक्कीच, कोण असणार मामा? कुठले? तळेखेळ. विधानसभेची निवडणूक लागणार आहेत आता, मग कोण असणार लाडका आमदार निलंग्याचं? काय किंवा आपल्याला ते कळत नाही, आपले शेतकरी म्हणत आपल्याला. शेतकऱ्यांचे काय प्रश्न सरकारनं सोडा वाटते? काय सगळं महागाईन करून टाकलंय, काय कुंब्याचा मालाला भाव नाही, हे किराणा घ्यायला तर डोळे फुरले, काय करावं लागेल? शेती पिकांना भाव द्यावा अशी मागणी. हा, देत नाही की शेतकऱ्यापासून मालाला की त्याला भावच राहत नाही.
आणि नसलं की भाव राहते, आमच्यापाशी माल नसलं की भाव राहते, काय करावं शेतकऱ्याला? आणि बी घ्यायला का जाव तुम्ही आता महाग आहे, 10 किलोला 3000 देऊ लागला आम्हाला, नक्की आमचं क्विंटलभर माल दिलं तर 3000 रुपये येणार। नक्कीच शेती पिकांना भाव हे अत्यंत महत्त्वाचं आहे ना, कोणकोणते कोणती समस्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मामा काय नाव आपलं? प्रभू दिगंबर पवार। कुठले? हंगरगा। आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? मी बीजेपीला मतदान टाकणार, कुठलेही उमेदवार कुठलाही राहो। का बर? मुळात मी बीजेपीच आहे, आपले पक्ष बदलायचं नाही। विकास कामे झालेत का निलंग्यामध्ये? झालेले आहेत, फक्त माझ्या गावाला विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे, एकही एसटी नाही। शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का? काय सुटल्यात काही नाही, विमा आला कुठं गेला की काय ते मला माहित नाही। आमदार साहेबांनी अजून काय करावं वाटतंय? शेतकऱ्याच्या पाठीमागे राहावं वाटतंय, विमा मिळून द्यावा, शेतकऱ्याच्या पाठीमागे राहावं, हेच आमच्या अपेक्षा आहे। नक्कीच। मामा काय नाव आपलं? संजीव मोगे। कुठले आपण? प्रॉपर निलंगा। अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहे ना, कोण असणार लाडका आमदार? आमचे भैयाच असतील संभाजी भाऊ। कोणते भैया? संभाजी भाऊ। संभाजी भाऊ निलंगेकर। विकास कामे आहेत चांगले। कोणकोणतं काम चांगलं आवडलं त्यांचं? रोडा झाले, बीजेपी सरकारचं पूर्ण काम चांगलं। निलंग्या विधानसभा मध्ये आहे ना आमदार साहेब राहतील, चांगले समस्या सुटलेत। आता काय करावं वाटतंय अजून आमदार साहेब? काय शेतकऱ्याची मदत करावं, शेतकऱ्याच्या पाठीमागे राहावं, शेतकऱ्यांची मदत करावं। नक्कीच शेतकऱ्यांची मदत करावं, शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहावं अशी महिला पण इथं आहेत। काय मावशी कुठले? कलांडीचे आहो। अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार कोण आहे मला ते समजत नाही, मी कसला राहते। मतदान करायचं का नाही यावेळेस? मतदान करायचं का नाही? मतदान करणार तर कुणाला करावं लागतंय? कुणाला कुणाला कोण भांडणं करायचं त्याला? नक्कीच महिला आहेत। काय म्हणलं यावेळी आपलं काय प्रश्न आहे? नाही नाही, शेतकऱ्याला करता गोरगरीबाला कोण करत्यात? गोरगरीबाला करावं की साहेब? काय करावं वाटतं गोरगरीबासाठी? त्याचं बी काय तर मदत करावं त्याला बीबी, शेतकऱ्यालाच करावं का गोरगरीब काय खावं? सगळं बघावं लागतंय, सगळं समाधान करावं लागतंय, सगळ्याला करावं। नक्कीच गोरगरीबांचे प्रश्न बी खूप महत्वाचे आहेत, शेतकऱ्यांवर लक्ष देतच आहात, पण सर्वसामान्य लोकांकडे असतील किंवा शेतमजूर असतील यांच्याकडे पण लक्ष देण्याची गरज असल्याचं इथून सांगण्यात येतं। सर कुठले आपण? नांदेडचं। नांदेड का? प्रवासी आहात? हो प्रवास। अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहेत, मुख्यमंत्री कोण आवडला आतापर्यंत? एकनाथ शिंदे। अच्छा, कामच कोणते चांगले वाटले त्यांचं? त्यांचे काम डिसिजन चांगले घेतात। नक्कीच मतदारसंघातील अनेकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की निलंगाकरांच्या मनातलं आमदार कोण। काय नाव आपलं? नाव काय आपलं? माझं नाव सचिन हिरण्णा डुंबे। कुठले तुम्ही? तांबाळा। अच्छा, आता विधानसभेची निवडणूक लागणार आहेत, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार आता बघा भरपूर आहेत, अजून कुणाला तिकीट भेटणार आहे का भेटणार आहे अजून काय हेच नाही। विकास कामे झालेत असं वाटतंय का? विकास कामं झालेत पण पूर्णपणे झालेत साहेब। काय अपेक्षित होत? अपेक्षित म्हणजे कामं थोडेच व्हायचे होते, पूर्ण व्हायचे होते, झाले नाही। झाले नाही। मग कोण असणार यावेळेस लाडका आमदार? बघू अजून डिसाईड केलं नाही आम्ही। नक्कीच निलंग्यामध्ये अनेक विकास कामे झाली नाही असं पण आहे, आणि विकास कामे झाले अशी ही प्रतिक्रिया अनेकांच्या माध्यमातून येत आहे, आणि विशेष म्हणजे सर्वत्र बघायचं म्हणलं तर चाय पे चर्चा म्हणून एक ग्रुप बसलेले आहेत। नमस्कार साहेब, कुठले आपण? काका मी निलंगा। निलंगा, आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, असं चहा बी पेत असताना जर म्हणजे काय कधी चर्चा निघते का? काय आम्ही राहत नाही, माणसात बी राहत नाही आम्ही। कोण असणार लाडका आमदार? नाही ती काही आम्हाला काही माहित। काय नाव सर आपलं? रमेश मोगरगे। कुठले? सेंध। विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब। अच्छा, निलंगा विधानसभेमध्ये विकास कामे झालेत असं पण सांगतेत, काय विकास कामे झाले असं वाटतंय का? नाही, विकास कामाचा काही विषय नाही, पण आमची जी आता लोकांमध्ये जी सुप्त इच्छा आहे, आता बदलाचे वार राज्यात चालू आहेत, आणि हे बाकी काही जे कामं चालू आहेत हे चालू आहेत, कामं तर निलंगेकर साहेबांनी केलेत, जे कामं केले त्याची ऑडवर्टाईज कधी केली नाहीत, वेगवेगळी म्हणा जे ऑफिसेस निलंग्यामध्ये
सर्व काही केलेत. काही मागच्या वेळेस जे नेलंगकर साहेबांनी अशोक भैयांना जे मागच्या वेळेसच आमदार झाले असते, काही लाट म्हणा काही वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये मोदी निलंग्याने दोन मंत्री दिले, एक मुख्यमंत्री म्हणून दिले आणि एक कॅबिनेट मंत्री गेले, लातूरचे पालकमंत्री म्हणून दिले. पण आता हे जे सगळे पद भेटले तर निलंग्याचा किती पद विकास झाला पाहिजे होता आणि किती झाले? निलंग्याचा विकास बघितलं तर अगोदरच निलंग्याला जे विषय मोठे मोठे ऑफिस आहेत, जिल्हा लेवलचे ग्रामीण रुग्णालय आहे, लातूरला जायची गरज नाही, जिल्हा कोर्ट आहे, अगोदरच निलंगकर साहेबांनी केलेत. आणि तसेल म्हणा आता स्थानिक जे आमदार आहेत, चालू आमदार आहेत, त्यांनी काय करावं असं अपेक्षा वाटत? त्यांनी कामगार मंत्री होते, कामगार ऑफिस एखादी आणलं पाहिजे होतं तालुक्याला, आणि अनेक लोकांना रोजगार देतो म्हणले होते रेल्वे कोचमधून. ती कोच तर आता पेपरला काल परवाच बातमी आली, ती कोच तर कोणी तर बाहेरल्या देशातल्यानंच घेतला असं समजलं. नक्कीच कोच फॅक्टरी असेल किंवा विकास कामाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न पूर्ण होतील का याकडे पण नागरिक. मामा कुठले आपण? आम्ही शेड्यूल. शेड्यूल काय म्हणते, विधानसभेची निवडणूक लागणार आहे? हो लागणार. काय म्हणते, तयारी केलेत का मतदानाची? हो तयारी. कोण असणार लाडका आमदार? संभाजीराव. संभाजीराव पाटील. विकास कामे झालेत? झालेत आमच्या गावात. कोणतं चांगलं काम वाटलं त्यांचं? आमच्या गावात तर बरेच काम म्हणजे काम. काय नाव आपलं? नरसिंग मारुती धुमाळ. कुठले? शेड्यूल. काय म्हणतात, कोण असणार लाडका आमदार? काँग्रेसचा. काँग्रेसचा. हो. सध्याचे कोण आमदार आहेत? सध्याचे बीजेपीचे संभाजी पाटील. त्यांचे कामं कसं झाले? त्यांची कामं ती केलेली ते माहिती सगळ्या तालुक्याला माहीत आहेत. चांगले झालेत का नाही? तालुक्यात कामं व्हावं असे झाले नाहीत, पूर्वीच काँग्रेसने केलेली कामं आहेत. जशी कामं व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही अशी प्रतिक्रिया पण येत आहे. होणार लाडका आमदार. मामा कुठले? तगरखेडा. विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? कोण येतं? संभाजी पाटील. कामं झालेत का चांगली? कोणते कोणते झालेत काम? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्यांचे काय नाही, पण रोड आहे ते असे झाले. विकास कामे झाले. मग यावेळेस कोण असणार लाडका आमदार? संभाजी पाटील. नक्कीच अनेकांच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न घेऊया आणि प्रत्येकांना विचारूया की त्यांच्या मनातला आमदार कोण आहे. मामा कुठले आपण? कुठले? नाही काय नाव तुमचं? राजेंद्र वामनारीकर. विधानसभेची निवडणूक लागणार आहेत, कोण असणार लाडका आमदार? बघाव कोण आता उभा टाकते, कोणाला तिकीट मिळते का नाही, आघाडी कोण कोणाला मिळते, इकडून कोणाला मिळते बघावं लागेल. सध्याचे आमदार कोण आहेत? अभिमन्यू पवार. अच्छा, औसा मतदारसंघामध्ये आहेत का आपण? आपण कुठले? काय नाव? भोटकोळ. नामदेव मोरे. कोण असणार लाडका आमदार? आता बघू जे उमेदवार आहेत, आता भैया आहेत म्हणाले आता आमचे, संभाजीराव पाटील. विकास कामे झालेत का? हो झालेत बरेपैकी. हो अजून काय करायला हवं होतं? अजून काय बघू करतील ते काम. मग तुमच्या मनातला लाडका आमदार कोण? संभाजी भैया. नक्कीच अनेकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. स्थानिक पत्रकार आपल्या सोबत आहेत. सर काय चाललंय? निवांत. निवडणुका विधानसभेचे चालू होत आहेत, कोण असणार निलंगा विधानसभेचा लाडका आमदार? सध्या निलंगा मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की दोन्ही निलंगेकर आपल्या गुडघ्याला वाशिंग बांधून मतदारसंघात जात आहेत. परवा जनसत्ता रॅली झाली, त्यानंतर जनसन्मान पदयात्रा झालेली आहे. त्याच अनुषंगानं अशोकराव पाटीलकर हे सुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून गावगावी फिरत आहेत. त्यांनी जनआशीर्वादच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेले आहेत. इथं पहिले पूर्वी आजोबा आणि नातवाची लढत होत होती, आता मात्र काका आणि पुतण्या अशी लढत होणार आहे. त्यामुळे जनमत कौल कोणाच्या बाजून राहील हे आज घडीला सांगता येणार नाही. मात्र दोन्ही बाबतीत काय विकासाच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघामध्ये किंबहुना निलंगा शहरामध्ये अनेक समाजाचा विकास सभागृहाच्या माध्यमातून मंदिर असतील किंवा दर्गा असतील ह्या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहे. मात्र विकास MIDC जर एखादी निलंगा मतदारसंघामध्ये आली तर तरुणांना नोकरीचं साधन त्या ठिकाणी मिळेल. तरुणांचा मोठा प्रश्न आहे, प्रत्येक जागी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे, याकडे कधी संबंधित आमदार असतील किंवा त्याकडे लक्ष दिलेत का? निश्चितपणे त्यांनी पालकमंत्री असताना, कामगार कल्याण भूकंप पुनर्वसन मंत्री असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी कामगारांच्या माध्यमातून मेळावे पण घेतलेले आहेत. मात्र ज्या पद्धतीनं निलंगा मतदारसंघामध्ये MIDC आता सध्याला तरुणाची गरज आहे तो पाहता इथं निलंगा मतदारसंघामध्ये माननीय आमदार असतील
किंवा लोकप्रतिनिधी म्हणून. आता तुमचं लाडकं आमदार कोण असणार ते आता सध्या मी मला अनेकांनी असं प्रश्न विचारला, परंतु मी असं म्हणेल निलंगेकरच ते आमचे आमदार. नक्कीच. काय नाव सर आपलं? नाव काय आपलं? शेख मोहम्मद. अच्छा, कुठले तुम्ही? इथे प्रॉपर निलंगा. काय आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडकं आमदार? आपले लाडके आमदार कोण? भया पाटील. काय नाव? संभाजीराव पाटील निलंगेकर. संभाजीराव पाटील निलंगेकर. अच्छा, विकास कामे झालेत? विकास कामे तर आधीपासून पण होत होते आणि आता पण चालूच आहेत. नक्कीच विकास कामे झालेत अशी ही प्रतिक्रिया अनेकांच्या माध्यमातून येत आहे. आणि नेमकं कोण निलंगेकरांचं? काय नाव सर आपलं? शरद राजकुमार पेटकर. अच्छा, विधानसभेची निवडणूक लागणार आहे, कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार काय फिक्स आहेत? संभाजी पाटील निलंगेकर साहेब फिक्स आमदार आहेत. विकास कामे झालेत? भरपूर विकास कामे झालेत. एखादा कोणतं विकास चांगलं वाटलं तुम्हाला? एखादं सांगायचं काय, सर्वच जेवढे बी जाती धर्म आहेत प्रत्येक जाती धर्माला सभागार वगैरे दिलेले आहेत. रोडाचे काम झाले आहेत, नाल्याचे काम झालेले आहेत आणि सर्व जनता त्यांच्यावर समाधान आहे. नक्कीच निलंगेकरांच्या मनात नेमकं कोण आमदार हे अनेकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर काय नाव आपलं? माझं नाव शुभम. कोण असणार लाडका आमदार? लाडका आमदार आमचे अशोकराव पाटील निलंगेकर. अशोकराव पाटील निलंगेकर. विकास कामे झालेत निलंग्यामध्ये? चालूच आहेत बरेच काम. कोण असणार लाडका आमदार? अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब. सर कुठले? निलंगा. कोण असणार लाडका आमदार? काँग्रेस पक्षाने ज्याला उमेदवारी दिली तोच असणार. नक्कीच सर्वात महत्वाचे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. तो प्रश्न म्हणजे रोजगाराचा असेल आणि विविध विकास कामाचा असेल. असे अनेक प्रश्न निलंगेमध्ये प्रलंबित असल्याचंही सांगण्यात येत आहे. आणि जो निलंग्याचा विकास करेल तोच निलंग्याचा आमदार होईल अशी प्रतिक्रिया निलंगेकरांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर, निलंगा.